गृहिणींसाठी खास किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। नंबर 1, खजूर दुधातून खाल्ल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो। दररोज खजूर खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खजूर खाणे खूप आवश्यक आहे, खूप महत्त्वाचे आहे। नंबर 2, डायबिटीज पेशंटसाठी पोहे सेवन करणे फायदेशीर असते, कारण पोह्यांमध्ये उच्च फायबर आणि लोह असल्यामुळे साखर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करते। नंबर 3, किचनमधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा। आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवा, ज्यामुळे त्यात जीवजंतू पडणार नाही। नंबर 4, मसाले भात बनविताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भात मोकळा होतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतो। नंबर 5, मिरच्या जर जास्त तिखट असल्यास चिरण्यापूर्वी हाताला थोडं तेलाचं लावा, हाताची आग होणार नाही। नंबर 6, तव्याला भाकरी किंवा चपाती चिटकू नये, यासाठी तव्याला थोडं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून मग चपाती बनवा, तव्याला चिटकणार नाही। नंबर 7, पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये, म्हणजे खोबऱ्याच्या वाट्या तसेच ठेवू नये। एकाच्या 2 वाट्या उडी करून उडीद डाळीत ठेवाव्यात, नाहीतर तुरीच्या डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात। नंबर 8, तोंडात फोड झाल्यास एका हाताचे बोट दुधावरील साईद गुडवा आणि त्या जागी लावा, आराम पडेल, तसेच सहज लावल्यावरही आराम पडतो। नंबर 9, मटण शिजवताना बऱ्याचदा ते शिजत नाही, अशा वेळी मटण शिजवताना त्यात कच्चा पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होण्यास मदत होते। नंबर 10, भाजीत फ्लावरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी, याचा चांगला फायदा होतो। नंबर 11, जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही, त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या, जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका प्लीज।